बिकॉज आम्ही भेटलो अरेंज मॅरेज सेटअपमध्ये की स्थळ आलं दोघांचं, मग आम्ही बोलायला लागलो, मग भेटलो, पण त्याच्यात खूप वेळ गेला मध्ये, जवळपास एक वर्ष गेलं, वर्ष दीड वर्ष आम्ही एकमेकांशी बोलत होतो. आता माझ्यासोबत आहे पूजा सावंत. खरं तर तिचा मुसाफिरा सिनेमातलं एक छान गाणं आता नुकतंच लाँच केलं आहे त्यांनी, त्या गाण्याबद्दल बोलणार आहोतच. पण आणखी एक मुसाफिरा तुझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि ज्याची सध्या खूप चर्चा आहे, कारण तू लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडलेला होताच. सो त्याचं उत्तर तू दिलेलं आहेस. कोण आहे हा मुसाफिरा आयुष्यात? माय रिअल हिरो, रिअल लाईफ हिरो. त्याचं नाव सिद्धेश चव्हाण आहे आणि आय नो इट्स अ न्यू जर्नी, ॲब्सोल्युटली न्यू जर्नी. आणि आम्ही एका पॉईंटला ठरवलं की नाव इट्स हाय टाईम आपण डिक्लेअर करूया, कारण त्या अगोदर आम्ही खूप वेळ घेतला होता आणि आम्ही अरेंज मॅरेज सेटअपमध्ये भेटलो, पण आम्ही खूप वेळ घेतला आणि इट्स काइंड ऑफ अ लव्ह मॅरेज असं मी म्हणेन. सो त्याचं नाव सिद्धेश चव्हाण आहे. खरं तर मी मुलाखतीची सुरुवात उखाण्याने करायची की का असा मला प्रश्न पडला होता, असं तुला कोणी विचारलं? नो, आय एम नॉट प्रिपेअर्ड येट. नाही नाही नाही, मी हा विचारच केला नाही. आता तू म्हणालास तेव्हा मला असं की हो, उखाणे तयार ठेवायला पाहिजे. मला खूप प्रश्न येतील, खूप विचारले जातील उखाण्याबद्दल. ॲब्सोल्युटली, पण आत्ता नाही मी रेडी उखाण्यासाठी. पण उखाणे घेण्याची वेळ कधी येणार आहे? उखाणे घेण्याची वेळ अर्थात वेडिंग प्लॅन फॅमिलीजवर येते, दोन्ही फॅमिलीजवर. चव्हाण आणि सावंत दोन्ही पेरेंट्स बोलतात कधी कसं करायचं, आणि जेव्हा आम्हा दोघांना वेळ मिळेल, सिद्धेशला पण आणि मलासुद्धा प्रोजेक्ट्समधून, तेव्हा लगेच आम्ही डिक्लेअर करू. पण अनेकांना असंच वाटत होतं की पूजा लव्ह मॅरेज करेल, हे काय झालं नेमकं? नो, ॲक्च्युली इट्स अ लव्ह मॅरेज, बिकॉज आम्ही भेटलो अरेंज मॅरेज सेटअपमध्ये की स्थळ आलं दोघांचं, मग आम्ही बोलायला लागलो, मग भेटलो, पण त्याच्यात खूप वेळ गेला मध्ये, जवळपास एक वर्ष गेलं, वर्ष दीड वर्ष आम्ही एकमेकांशी बोलत होतो. सो त्यात अनेकदा आपल्याला स्वभाव कळतो माणसाचा कसं. वर्ष दीड वर्ष लपून राहिलं आमच्यापासून? येस, ॲब्सोल्युटली, कारण आय बिलीव्ह इन दॅट. कारण का जे पर्सनल आहे ना, ते मला असं वाटतं की जितकं आपण छान गुपित ठेवू तितकं बेटर आहे. कारण आजकाल जे काही चाललं आहे, देर आर व्हेरी फ्यू पीपल जे तुम्हाला जेन्युअनली अप्रिशिएट करतील किंवा तुमचं चांगलं भल्याचा विचार करतील. सो दोघांनी असं ठरवलेलं की आपण थोडंसं आरामात घेऊया आणि ज्या वेळेस आपल्याला वाटेल की इट्स टाइम टू गेट मॅरिड तेव्हाच डिक्लेअर करूया, आणि म्हणून आम्ही इतका वेळ घेतला. पण आपण जेव्हा पहिल्यांदा त्याला भेटतो तेव्हा काहीतरी असं क्लिक होतं की यार समथिंग इज देअर, आणि आपण आयुष्यभरासाठी एकत्र असू याची कुठेतरी चुणूक तिथे लागते, जाणवते. फर्स्ट तुझी रिॲक्शन काय होती आणि तुला काय जाणवलं त्याच्यामधले की जिथून तुम्ही इथंपर्यंत येण्याचा निर्णय घेतला? असे अनेक क्षण आले, म्हणजे नुसता एक असा नव्हता. आम्ही जेव्हा पहिलं भेटलं तेव्हा मला तो जेन्युअनली खूप आवडला होता, जेव्हा स्थळ आलं तेव्हा मला तो आवडला होता, आणि दॅट्स वाय मी त्याला पहिला फोन केला होता, आय स्टील रिमेंबर. आणि आमचं बोलणं झालं, सो मला आधीपासूनच तो आवडला होता. नंतर हळूहळू त्याचा स्वभाव कळला आणि ही इज व्हेरी सपोर्टिव्ह, ही इज व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह. यू नो, बीइंग फ्रॉम दिस इंडस्ट्री, कुठलाही कारणात काही असलं तरी चालेल, पण सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, आणि दॅट्स वॉट ही इज. आणि मला प्रत्येक क्षणाला जाणवत होतं की जो सपोर्ट मला माझ्या फॅमिलीतून मिळतो आहे तो नेहमी मला सिद्धेशकडून किंवा चव्हाण फॅमिलीकडून मिळत होता. सो असं कधी वाटलंच नाही की ही वेगळी फॅमिली आहे किंवा माझे सासरचे आहेत, असं काही वाटलं नाही. सो एव्हरी मोमेंट मी जो सिद्धेशसोबत स्पेंड केला आहे, त्या प्रत्येक क्षणाला मला कळत होतं की ही इज द वन. पण तरी पूजाने जेव्हा कधी स्वप्न पाहिलं असेल की आपल्या लाईफ पार्टनरबद्दल, तुझ्या काय अपेक्षा होत्या की आपला लाईफ पार्टनर कसा असायला हवा? अर्थात आता सिद्धेश भेटला आहेच, तरी तू काय काहीतरी विचार केला असेल तेव्हा? असे क्रायटेरिया माझा होता थोडाफार की कसा दिसला पाहिजे, कसा असला पाहिजे, बट द मेन थिंग इज माझ्यावर प्रेम करणारा पाहिजे आणि भयंकर सपोर्ट करणारा पाहिजे. आणि त्या हे दोन्हीही गुण सिद्धेशमध्ये आहेत. इज व्हेरी अटेंटिव्ह, त्याला एक्झॅक्टली माहिती आहे की यु नो हाऊ टू मेक मी स्माईल किंवा कसं सांभाळणं. ही इज व्हेरी, त्याचं मॅनेजमेंट खूप क्लिअर आहे, तो सगळ्या गोष्टी छान मॅनेज करतो, त्यामुळे जरा मला सोपं होतं फार. बट दॅट्स द बेस्ट थिंग अबाउट सिद्धेश. तू काय करतेस सगळ्यांना माहिती आहे, सिद्धेश काय करतो? सिद्धेश काय करतो हे लवकरच कळणार आहे तुम्हाला, कारण जसं मी सोशल मीडियावर डिक्लेअर केलं, सी काय ना, आपल्याला सवय आहे या सगळ्या वलयाची आणि स्टारडमची, सिद्धेशला थोडीशी सवय नाही आहे. सो मला ते पण बघायचं आहे अँड इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी की त्याचे कम्फर्ट झोन मला चेक करायचं आहे. बट लवकरच मीडियासमोर येऊ आम्ही दोघे, तेव्हा मग तुम्हाला जे प्रश्न विचारायचे त्याला विचारा. नक्की विचार. आणि आता आपण ज्या इव्हेंटसाठी होतो की तुझा मुसाफिरा रिलीज होतो आहे आणि आता एक गाणं खूप छान जे विशाल दादलांनी गायलं आहे, सो खूप छान गाणं आहे, मजा आली ऐकताना पाहताना. सो
काय सांगशील त्या गाण्याबद्दल? अशा ठिकाणी शूट केलं जिथं टेम्परेचर वाटते मायनसमध्ये होतं. आय नो आय नो, इट वॉज द मोस्ट हॉरेबल. आणि मला थंडी अजिबात सहन होत नाही. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू शूट देअर, पण मजा आली. आत्ता मी रिझल्ट पाहिला आणि मला असं वाटलं की वर्थ इट जे काय केलं ते. पण विशाल दादलाने इतकं सुंदर गायले गाणं. आत्ताच त्याने मराठीत एक पोस्ट केली होती, म्हणजे तो असं मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला आहे. माझं एवढंच म्हणणं असतं की तुम्हाला तुटकं मोटकं मराठी जरी आलं ना, तरीही जे बोलण्याचा प्रयत्न करतात ना, ते मला फार आवडतात. जे हे रिझन देतात की सॉरी मला नाही येत मराठी, प्रयत्न करा मग. आणि आय थिंक विशाल दादलांनीचं मला ते आवडलं, एक तर मराठी गाणं गायला पुष्करला फुल सपोर्ट केला आणि स्वतःहून त्याने ती मराठी पोस्ट बनवली आहे. मला फारच आवडलं त्याचं हा हे गुण त्याचा. खरं तर ह्या दोन्ही मुसाफिरासाठी तुझ्या आयुष्यात येणाऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.